सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भरारी पथकाचा दणका. कर्नाटकात 120 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. छापा टाकून रोकड, सोने, दारू आणि इतर साहित्य जप्त. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला केवळ 7 दिवस उरले असताना निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने टाकलेल्या छाप्यात तब्बल 120 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत एकूण 67.27 कोटी रुपयांची रोकड, 23.36 कोटी रुपयांची 5 लाख लिटर दारू आणि 43.17 कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले. या व्यतिरिक्त या कारवाईत आतापर्यंत 18.57 कोटी रुपयांचे प्रेशर कुकर, साड्या, शिलाई मशीन्स, गुटखा, लॅपटॉप आणि गाड्यांसह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे याचबरोबर 39.80 लाखाचे इतर अंमली पदार्थही जप्त करण्यात आलेत. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आपले काम सुरू केले होते. या पथकामध्ये पोलीस आणि आयकर विभागाची पथकेही सहभागी झाली होती. मानकर न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी.